नमस्कार, कल्पना रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला एक कप जाबाजून चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम बनवायचे आहे। त्यासाठी एक कप कच्चं दूध घेतलेलं आहे, अगदी निरसं दूध आहे, तापवलेलं पण नाही। चला तर पाहूया। या ठिकाणी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, दूध टाकून द्यायचंय। पाच ते सात मिनिट आपण त्याला छान उकळून घेणार आहोत। दूध छान उकळलेलं आहे, कमी पण झालेलं आहे, थोडस होऊ शकतो, घट्ट झालेलं आहे छान। आता ह्यामध्ये आपल्याला साखर टाकून द्यायची। या ठिकाणी आपण पाऊणवरती साखर घेतलेली आहे। वन फोर्थ कप मिल्क मेड आहे, होम मेड आहे ही, ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे। ह्याच कपनं आपण साखर पण घेतलेली आहे, दोन चमचे कोको पावडर आहे ही चॉकलेट फ्लेवर, ते टाकून द्यायचे। छान मिक्स करून घ्यायचे। ह्या ठिकाणी एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, ते टाकून द्यायचंय। कॉर्नफ्लोअरमुळे आपलं चॉकलेट एकदम छान मिळून येईल आणि घट्ट होत आता सो खूप छान येते, अगदी मार्केट सारखं आपल्याला फ्लेवर तयार करता येते। छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। अगदी छान मिश्रणात आपलं मिळून आलेलं आहे, घट्ट पण झालेला आहे। आपला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचंय। ह्या ठिकाणी आपण चॉकलेट फ्लेवरचं कलर घेतलेला आहे, फूड कलर आहे, अगदी थोडस टाकायचं आपल्याला, जे कलर डार्क येईल आणखी। एक चार ते पाच टाइम आपण टाकलेला आहे, नाही टाकलं तरी चालते, ऑप्शनल आहे। मिक्स करून घ्यायचंय आता। या ठिकाणी आपण एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ही व्हिप क्रीम टाकून द्यायचं। एक वाटी या ठिकाणी आपण व्हिप क्रीम घेतलेली आहे, छान आपल्याला व्हिप करून घ्यायचंय मीटरने। उन्हाळा असल्यामुळे क्रीम बनण्यासाठी थोडा वेळ लागतो। अगदी छान आपली व्हिप क्रीम तयार झालेली आहे, पाहू शकतो अगदी दुप्पट तयार झालेली आहे ही। आता ह्यामध्ये आपल्याला अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला क्रीम तयार करून घ्यायचंय, पाहू शकतो अगदी असे सेंड थांबले पाहिजेत क्रीमवरती। आता जे आपण चॉकलेट फ्लेवर तयार केलेलं आहे ते टाकून द्यायचं ह्यामध्ये। आता आपण हे दोन्ही मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता। अगदी छान आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता एखाद्या डब्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय। या ठिकाणी एक डबा घेतलेला आहे, यामध्ये आपण हे आता बॅटर काढून घेणार आहोत। छान सॉफ्ट असं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता ह्यावरतून आपण थोडस चॉकलेट कोणकोण घेतलेलं आहे ते क्रश करून घेतलं, ते थोडस टाकून घ्यायचंय। डेअरी मिल्क जरी टाकलं तरी पण चालते। ह्या ठिकाणी आपण प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, ठेवून आपण टोपन घेणार आहोत। सात ते आठ तासासाठी आपण त्याला फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत। आता आपले सात ते आठ तास झाले, 10 मिनिटांपूर्वी आपण फ्रीजरमधून डबा बाहेर काढून ठेवलेला आहे। छान सेट झालेला आहे आपला स्टीम, बाउल मध्ये काढून पाहायचं आपल्याला। छान मार्केट सारखं आपल्या आईस्क्रीम घरच्या घरी पण तयार झालेला आहे।
छान चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम तयार झालेला आहे. त्याच्यावर चॉकलेट टाकून घेतलेले आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल लाईक करायला विसरू नका. नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर. धन्यवाद.